कोकण बुडालं, सातारा, सांगली, कोल्हापूरही बुडालं. किती जणांचा जीव झोपेत असतानाच गेला. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेकांचा श्वास गुदमरला. रस्ते खचले, झाडं पडली, सर्वत्र हाहाकार. जमिनीचा बराचसा भूभाग पाण्याखाली आला. माणसाला विचार करायला लावणारा हा महापूर आहे. आपण करणार का विचार? कारण माणसानं निसर्गाशी केलेली प्रतारणा महापुराच्या निमित्तानं समोर आली आहे. काही हातांनी केलेल्या चुकांचा परिणाम अनेकांना भोगायला लागला. थोडा विचार करून भविष्यातला अंधार दूर करण्यासाठी आपणच पुढाकार घेतला आहे. तिथं दरवर्षी निष्पापांचा बळी जाताना पाहावं लागेल. अभय कुमार देशमुख.